हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर काल तुम्ही बघितलं असेल, कालची पोस्ट आज आहे माझा बर्थडे. तर सगळ्यांनी छान छान कमेंट करा माझ्यासाठी. तर आज बर्थडे आहे, पण ना एवढा मला त्रास झाला आज, खूप त्रास झाला. खोकला, उठल्यापासून जो खोकला चालू झाला, बापरे, सगळे असं कफ वगैरे ते पडले आणि तरी पण खोकला चालूच होता. आणि त्यानंतर मग मी अद्रक खाल्ल्यानंतर पण एक तासभर खोकला हळूहळू होतात. आता कुठेतरी बरं होते, पण थोडंफार मला हे दम लागायला लागल्यासारखं होते. तर बड्डेचं हे गिफ्ट, डोळ्यातून पाणी येईपर्यंत मी खोकले, डोळ्यातून पाणी येईपर्यंत थोडा त्रास झाला सकाळ सकाळ. अजून पण थोडंसं दम लागल्यासारखं होते. तर आज बड्डेचं मी बनवत आहे पोहे. तर या सगळ्यांनी पोहे खायला मस्त मस्त. तर आता मी पोहे अजून बनवले नाही, करायला सुरुवात करते. तर आता चला करायचे पोहे. हॅपी बर्थडे मम्मी. या थँक्यू. वेदना आताच उठलाय. तर मला म्हणत होता हॅपी बर्थडे मम्मा, तर म्हटलं व्हिडिओ मध्ये करा. तर रात्री पण 12 वाजता अचानक मम्मा हॅपी बर्थडे, अचानकच. तर लय भारी वाटलं मला हॅपी बर्थडे, मला रात्रीचंच विश केल्यामुळं. आणि तो मोबाईल धरूनच होता, कारण त्याला टाइम बघायचा होता की किती वाजले. 1 मिनिट पण लेट नव्हता करायचा. तरी पण अचानक त्यांच्या पप्पांनी अगोदर केलं आणि नंतर मग पोरांनी, त्यांचा हिरमूर झाला. त्यांचं असं वाटत होतं की पहिलं मी करावं आहे ना. आवर पटकन चल. पोहे मस्त पैकी पोह्यांचं देत आहे हे म्हणले. आज हे करूया आपण काय, शिरा. तर मी म्हणले नाही पोहे, माझा बर्थडे म्हणून माझ्या मनाने ह्या दे तू. तर आता चला, रात्रीच सगळ्यांनी मला विश केलेलं आहे. त्यानंतर मला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, रात्री मी स्टोरी वगैरे, कम्युनिटी वगैरे लावलेली, त्याच्यामुळे सगळ्यांनी विश केलं. त्यासाठी थँक्यू सो मच सगळ्यांचे, धन्यवाद, आभार. मंडळी आपले आभारी आहेत. मस्त आता झणझणी तसे पोहे बनवणार आहे. पण असा मूड होता माझा, पण दीदी म्हणली मम्मा मिरच्या नको टाकून, मी थोड्याशाच मिरच्या टाकणार आहेत आता. मी सारखे सारखे पोहे नाही बनवत, कधीतरी पोहे बनवत असते. सारखे पोहे बनवत नाही मी, सगळं म्हणजे स्वयंपाकाची घाई असते त्याच्यामुळे. पोहे करते मस्त असे दाखवते तुम्हाला. हे बघा, मस्त पैकी पोहे झालेले आहेत, कलरफुल असे, मस्त पिवळा कलर आलेला आहे याच्यावरती. आता इकडे चहा करणार आहे. तर आज ना रुपालीचा आला होता सकाळीच फोन, आईंचा पण, सासूबाईंचा पण आला होता. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या, हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा म्हणल्या. तर म्हटलं थँक्यू, आणि म्हटलं सगळ्यांनी छान छान शुभेच्छा दिल्याचं आहेत. तर मग आपलं सांगावं की सगळ्यांच्या लक्षात असतं म्हणा तसं. आता काय पोस्ट वगैरे टाकते नाहीतर अगोदर काय लक्षात नव्हतं. आता माझ्या मम्मीचंच म्हणा, तिच्याकडे फोन नसल्यामुळं तिला काय माहितीच नसतं, नाही का. आता ती आईंकडे रुपाली म्हणून तिला माहीत झालेत. आता पोहे बघा, चहा बनवायला ठेवलाय. गॅस पूर्ण खराब झालाय, सगळे पोहे याच्यातून सांडत होते, त्यामुळे हलवायलाच नव्हता येत. बघा, आत्ताच नाश्ता केलाय आत्ताच, आणि आवरायचे पसारा बघा.
किचनमध्ये सगळं पसारा पसारा पसारा, आता सगळं आवरायचं आहे. म्हणजे आता कोणतं काही असलं, बड्डे असू दे, नाही तर तुमच्या आयुष्यातला कोणता पण मोठा क्षण असू दे, कामाशिवाय पर्याय नाही. अजिबात कामातून सुटका नाही, बरोबर आहे ना? अजिबात कामातून सुटका नाही. मला तर लय कंटाळा आला आज, माझे डोळे नेहमी दुखायला लागलेले आहेत. असे डोळे अचानकच झाकतात माझे. ते काम पडले आवरते आणि त्यानंतर मग बघू आता काय होतंय ते. आता पण भरपूर जणांचे मी मगासपासून फोनवरच आहे. सगळेजणं फोन करून करून ज्यांच्याकडे नंबर येते फोन करून करून शुभेच्छा देतात. आणि माझ्या घरचे म्हणा, माझ्या बहिणी म्हणा, दोघी बहिणी, दाजी आणि इकडचे पण सगळेजणं सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात की छान छान असं खूप छान छान वाटते. आणि बड्डेच्या दिवशी खूप भारी फील होतं, एकदम असं आपण स्पेशल असल्यासारखं, है की नाही? पण स्पेशल जरी आपण असल्यास असेल त्या दिवशी, पण आपल्यासाठी स्पेशल आपली कामं आता करायचे कामं स्पेशल. पण चला आता आवरते राडा वगैरे. तर आताच मग असे मी केस वगैरे धुतले, तर थोडेसे वाळवते वल्लेच आहेत अजून थोडे. तर चला मग नंतर बोलते. छान छान माझ्यासाठी खूप छान छान शुभेच्छा द्या, छान मला वाटेल असं. कारण आजच्या दिवशी काय टेन्शन मला देऊ नका एवढे कमेंट करून. तर म्हणजे टेन्शन देऊ नका वाईट असे कमेंट करून, चांगलंच बोला आजच्या दिवशी. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचं काय असणार आहे आपलं, म्हणजे माझ्यासाठीचं रुटीन, आजचं काय मला सरप्राईज मिळतं आहे किंवा काय गिफ्ट वगैरे मिळतील माहीत नाही. बघूया काय असेल ते असेल. तर चला बाय.